सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव. माझ्या सांग. देव बाप्पा सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव. माझ्यासारखं. माझ्यासारखं म्हणजे फक्त नावापुरतच, कारण माझ्यासारखं आयुष्य कुणालाही मिळू नये. कुणी माझ्या जवळ आलेलं तुला सहनच होत नाही ना. आधी माझे आई बाप, मग सुमनताई, मग आश्रमातली माझी माणसं. आणि आता आयुष्यात पहिल्यांदा मिळालेले माझे मित्र. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं एक नातं आलं जे मला 100% खरं वाटत. आपण सगळे कोणासाठी गेलो होतो त्या लग्नात? तू कोणासाठी गेला होतास? आनंदीसाठी. तू कोणासाठी गेली होतीस? आनंदीसाठी. उभ्या आयुष्यात असं कोणी माझ्यासाठी धावत नाही आलं आणि तू त्यांनाही दूर लोटलंस. पण एक लक्षात ठेव, आयुष्यात मला जेवढा त्रास द्यायचा ना तेवढा दे. हसत मुखाने सहन करेन मी ते. पण माझ्या मित्रांना काही त्रास झाला ना तर मला सहन होणार नाही ते. आणि जर असं झालं तर तुझं नाव मी कधीही घेणार नाही आणि तुझं तो सकाळी सकाळी काय महाभारत पाहायला मिळत आहे आपल्या घरात. तो बघ, तो कर्ण बसलाय आणि परशुराम पहुडलेत त्याच्या मांडीवर. भुंगा पोखरून गेला तरी कर्ण असाच आहे. कत्त गुरु ठेगी चीकेगी चिल्लाएगी, दिल कहता है इस दिन हसीना मान जाएगी. दिल कहता है इस दिन हसीना मान जाएगी. उठले वाटत सगळे? उठलेत सगळे, खूप आधीच उठलेत. पण तू ज्याच्या मांडीवर झोपलीस ना तो बघ आयुष्यात न उठलाय. पटवर्धन घराने की राजकुमारी आज करेगी सेवा तुम्हारी. फास्ट फास्ट ब्रेकफास्ट. वाह. भाई ये काय आहे भाई? इतके जन्म आपण इकडे राहतोय भाई, बाप जन्मात ये इतकं बघितलं नाही. आज स्त्री काय घरी आली भाई? हे बघ, फ्रेंच टोस्ट, शिरा, उपमा, कांदे पोहे भाई, चीज ऑमलेट. पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय मला माझा. आज मी एकदम पोटभर खाणार आहे. खा ग बाई खा, तसही रात्रभर गोरून आमचा जीव खाल्लाच आहे. मी गोरत नाही. हो हो, नाही नाही, सॉरी सॉरी, आमचेच कान वाजत होते, भास होत होते आम्हाला. बाई ते ढक्कन टिश्यू काढा ना आता. एक मिनिट, पण सगळं एकत्र उघडा. ओके 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 ओके. सगळंच अमृत आहे बाई, काही दे. कांदे पोहे दे बाई. आणि हे उपमा. हा घे, तू शिरा घे. मी शिरा. ओके बोलू भाई. थांब, एकत्र उघडायचं. तू पण उघड काहीतरी. ओके ओके कूल. येस. 1 2 3. हे नाही, बोर्ड चुकला, इथं निवडलंय उपमा नाही. भाई ब्रेकफास्ट आहे का मॅचिंग सेंटर? भाई सगळंच सेम आहे यार. मला नाही येत यार वेगळं काही बनवता.
आणि तुम्ही इमॅजिन करा ना, म्हणजे इमॅजिन करा की ते कांदे पोहे आहेत किंवा ते चीज ऑमलेट आहे. लहानपणी आपण भातुकली खेळताना करायचो ना तस. नाही नाही, भातुकली नाही खेळलो मी, पण हा जो खेळ खेळली अस ना तू आमच्या भावनांबरोबर, तो आवडलाय मला. हे बघा, ख्रिस्तोफर रोशनबाग यांची थिअरीच आहे, स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कल्पना हेच वास्तव असत. त्यामुळे आपण सगळे स्वप्न पाहणारे आहोत, कल्पना करा आणि खा. गुड वन, गुड वन. काय शिरा झालाय, ऑमलेट सुद्धा किती छान झालंय बघा. एवढं पातळ ऑमलेट मी कधी पाहिलंच नाहीये. कोंबडी नक्की जिमला जात असणार, काय सडपातळ बांधाय. मित्रांनो, डॉक्टर अतुल मिश्रा यांनी लिहिलेल्या जागांना आपलंसं करण्याचं मानसशास्त्र या पुस्तकानुसार, जागांना आपलंसं करायचं असेल तर तसं म्हणायला लागतं. त्यामुळे म्हणा, ही जागा माझी आहे, ही जागा माझी आहे. ए टाइम प्लीज, आम्ही काय सोरटवर फ्री आलोय काय? ही जागा माझी म्हणजे आपली आहे रे, पर मनात म्हणा ही जागा माझी आहे असं मनात म्हणा. ही जागा आपली म्हणा म्हणा. आणि बावाची सुद्धा. आणि मी या जागेचा बाजीराव सिंगम. तू बोलतोस का मी बोलू? हा तू तू बोलतोस का मी बोलू? सॉरी 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 भाई. आता त्याची सटकली. पण ज्या दिवशी माझ्या मनात या जागेच्या जागी दुसरी कुठली जागा जागा करेल, त्या दिवशी मी माझ्या मनाला जागवीन आणि म्हणेन मी या जागेचा आहे आणि ही जागा माझी आहे मित्रांनो. कारण या जागेचा जागर जागा जागांवर जागा जागांवर. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. थांब, त्याचं व्हायचंय अजून कम्प्लीट भाई. टाळ्या वाजवल्याशिवाय त्याचं थांबणार नाहीये, ही प्रतिज्ञा आहे. गणपतीची महाआरती नाहीये इतका वेळ चालेला, संपली पाहिजे. हा वा भाई, चला आता शपथविधी. हात पुढे करा, हात पुढे करा, हात पुढे करा. हा वा वा वा, बेस्ट बोललं भाई, मला सेम वाटत. शपथविधी आता. कुल आहे मिनटे का? भावनाच फुटक होतील तुझ्या. कापूर येते विधी काय इतला. आओ ताई, बाई हिच्या टॉप फ्लोर वरचे सगळे रिकामे फ्लॅट विकून टाकायला पाहिजेत. इतकी कार्पेट एरिया मुंबईत नाही कुठेच. अरे हे हे कापूर आहे, कापूर. हे असं असं घ्यायचं आणि हे असं हे जा. आय वॉन्ट यू पप्या, अगर तुमने मेरी तरफ और एक कदम बढाया ना तो मैं तुम्हारे सिर का चिरहरण कर दूंगी. नो नो नो, यू शुड से मैं तुम्हारा सिर चूर चूर कर दूंगी. But then what is चिरहरण? चिरहरण म्हणजे कपडे उतार दूंगी. नाही नाही, पप्याला जवळ ना भाई. कपडे कपडे काढायचे भाई, आठवत आहे का? बाबा तुमचा टाइम तर चुराडा करून झाला असेल तर आपण आता नारळ फोडून कामाला सुरुवात करायची का? येस 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 भाई, चला चला पटकन. अरे सध्या आईचे मी तुझ, आणि आता जेवली नाहीस ना तर आई रट्टे देईल बर. जेव, गावाकडे आईच सगळं करायची. आता आई नाही तर आनंदी तरी असायला पाहिजे होती आज. मी पण खूप मिस करते यार तिला.
मला असं वाटतं या क्षणी आपण सगळे आनंदी असणं जास्त गरजेचं आहे. देवा बोला. गणपती बाप्पा मोर्या. पटापट पटापट. What nonsense? I'm in love with the shape of you, push and pull like a magnet too. Last night you were in my room, now my bed sheets smell like you. Hey, भाई मैं टिकट से साफ कर दूँ. Bad one. अरे बोला डस्टी आदर्जी आहे. आता एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. एनर्जी आणि ही एलर्जी धुळीची नाहीये, कामाची. ही एलर्जी कामाची आहे आणि ती काम राहून काम केल्यानेच होणार आहे. त्यामुळे आता शिंकणं सोडा आणि शिकणं सुरू करा. ओके. एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. एनर्जी. एलर्जी नाही, एनर्जी पाहिजे. लाऊड स्पीकर लाव. इकडे तू इकडे उभी रा. ऐकते का आता? माझ्या हातावर चढ अनुवरची सगळी जळमटा पुसून टाक. चल. व्हाट वाट काय वाट. चल पटकन. नाही नाही मला हाईटचा फोबिया आहे यार. तू चढ मग. फोबिया वगैरे सगळं घालवते मी. ये नाही चढते का आता? तिच्या मार. चल पटकन. सैरम 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 साई सैरम 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 साई. अरे काय 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 झालं काय झालं भाई? भाई आपण बोललो होतो ही जागा डेंजर आहे, इकडे नको यायला. भाई परत घाबरला का भूताला? अरे असं काही नसतं रे बाबा. अरे भाई मी बघितलं तर डोळ्यांनी. काय भाई हे हलतय? काय हलतय भाई? हे इकडे होतं भाई, ते इकडे आलं. हे हो भाई ते प्रेतात्मा असतात ना, ते आपल्याला सिग्नल देताना भाई असंच वागतात. वस्तू हलवतात, भांडी फोडतात, काचा पाडतात. भाई डेंजर आहे ही जागा. असं काही नाही रे, एखादं काहीतरी प्राणी वगैरे गेला असेल तिकडनं म्हणून ते आलं असेल. तू उगाच घाबरू नको. चल भाई. पण प्राणी असतात तर आवाज केला असता ना त्यांनी. असं काही नाही, आवाज न करता हालचाल करणारे प्राणी असतात की साप, सरडा, ड्रॅगन किंवा घोरपड. भाई प्राणी नाहीये. मी सांगतोय भाई, बघ त्याच्याकडे ते हालेल आता. हे हो चल मी इथेच आहे, दाखव मला. मी बघतोय. अरे थांब ना, बोलू नको. काही झालं नाहीये. असं वागू नको, असं वागू नको. तर बघत राहा. हा बघतो. ओहो बघा बघा बघा. अरे घोरपड जशी सरसर बुरजावर चढत गेली आणि त्यांच्या पाठोपाठ मावळ्यानं वर घेऊन गेली, तशीच तू ही परी आम्हाला भरभर आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहेस. क्या बात आहे, क्या बात आहे. घोरपड बीन. घोरपड म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात. काय त्यांच्या नादाला लागतेस?
चल काम कर. एक प्राणी असतो घोरपड म्हणजे, तर त्याने पप्या काय तुझा टाइमपास, हा पुतळा झालाय माझा इथे, किती वेळ वाट बघतोय, काही हालचाल होत नाहीये कुठे, उगच घाबरतो यार तू. आतमध्ये कुत्र्या एवढी घुस आहे, दोन अडीच किलोची. ओ रॅट, हे गप्पे तुकार लोकांच्या चुकार भीत्या. अरे घुशीला घाबरता तुम्ही, घुस घुस घुशीला. अरे घुशी कडनं डिप्रेशन नाही, इन्स्पिरेशन घ्यायचं असतं, कळलं का गाढवांनो. घुस जे ना घुस, ती स्वतःच्या आकाराच्या 1.5 कोटी पट मोठा डोंगर सुद्धा पोखरू शकते. आणि आत्ता तुमच्या समोरचं चॅलेंज आहे ना, ते तेवढंच मोठं आहे. त्यामुळे जरा आता घुशीकडनं काहीतरी शिका. डीड यू हिअर दॅट, लेट्स बी अ रॅट. 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 अपने आप को मुगले आजम और हमको अनारकली समझते हो का? कितना नचा रहे हो? आहुजा जी इधर थांबता का जरा. ए भाई बोल बच्चन, काय आहे तुझं? हा तुझा पगार किती, तू बोलतो किती, आणि फक्त बोलतो काय, कर ना काहीतरी. बघ ना, नुसते गळ्यामध्ये रुमाल घालून फिरायचे आणि काम तर काही येत नाही. खायला काळ आणि धरणीला बार. नो आय नो, मला पण येत नाही ना हे, बट आय एम ट्राइंग. यू आर नॉट ओनली बीबीबी, बडी बडी बाते. नाही म्हणजे मला इथे नेगेटिव्हिटी पसरवायची नाहीये, पण सॉरी हा गौरव, तुझा एकदम पुअर कारभार आहे, तुला काहीच येत नाही यार या सगळ्यात. हॅलो हॅलो, एवढं काय उडतंय? मी बोल बच्चन काय, मी खायला काळ भुईला भार काय? अच्छा मला काही येत नाही का? अच्छा मी मंद आहे का? माझं काय, मी नुसता बसून उंटावरनं शेळ्या हाकतोय काय? मला काय येत, माझं स्वतःच काय आहे? माझं स्वतःच काय आहे? हे येत मला, हे जे अजून तुमच्या कोणाच्या डोक्यात सुद्धा आलेलं नाहीये. मुक्ताई बेरीज वजा बाकी, जी तुमच्या गावाकडच्या शाळा मास्तरांनी तुम्हाला शिकवली पण तुम्हाला कधी महत्वाची वाटलीच नाही. पप्या शेठ प्लॅनिंग, ऐन वेळेला जुगाड करून काम धकवून नेणाऱ्या तुम्हाला जे कधी कळलंच नाही. आणि ओ शायर साहिल, हिशोब जो तुमच्यासारख्या मस्त जगणाऱ्या माणसाने कधी मांडलाच नाही. आणि परी राणी व्यवहार,
जो तुझ्या बाबूने तुला कधी करूच दिला नाही. हे येत मला. साफसफाई, डेकोरेशन हे सगळं चांगलंच आहे, पण तेवढ्याने हॉटेल उभं राहत नाही. धंद्याला भांडवल लागतं. हे कुठून आणणार आहात?